दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी त्यावर जोरदार आक्षेप घेतलाय. जे विरोधात असतील त्यांना ठोकून काढा, हात नाही तर तंगडी तोडा, असं चिथावणीखोर वक्तव्य आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतल्या दहिसर कोकणीपाडा भागात जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी टीकाही केली. प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य शॉकिंग आहे, गुंडगिरीची भाषा त्यांना शोभत नाही, दहिसरची जनता प्रकाश सुर्वेंची भाषा लक्षात ठेवेल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली. त्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, आणि कुणाची दादागिरी कपून घ्यायची नाही. कुणी आरे केला तर त्याला कार्य करा, ठोकून करा. प्रकाश इथे बसलाय, ठोकून करा. हात नाही तोडला तोडताला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी जामीन टेबल जामीन करून देतो मी, चिंता करू नका. हे मला थोडं शॉकिंग आहे, कारण हे असं त्यांच्याकडून वक्तव्य येणं, आणि त्यांनी म्हणजे तिकडचे जे स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्या मतदारसंघातले जे नागरिक आहेत, त्यांनी पण विचार करावा की असे लोकप्रतिनिधी जे गुंडगर्दीचे भाषा करतात ते शोभणारे आहेत का, आणि आजच्या राजकारणामध्ये गुंडगिरी चालते का, हे त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे